कंपनीमध्ये किंवा अस्तादामध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव देण्यात येत असतो. ह्या वंदेच्या ट्रेनिंगमुळे प्रशिक्षणाला कुशल कामगार घडवण्यासाठी सहाय्य होत असते. आयटीआय घोडेगाव ही ग्रामीण क्षेत्रातील आयटीआय, पुणे जिल्ह्यातील आयटीआय. या आयटीआयमध्ये कोऑपरेटेड सुरू आहे. या कोऑपरेटेडच्या प्रशिक्षणार्थ्यांना नगरपंचायतमध्ये ऑन द जॉब ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे आणि या प्रशिक्षणार्थ्यांनी डेटा एंट्रीचे काम केलेलं आहे. तसेच माझी वसुंधरा हा शासनाचा प्रकल्प आहे, त्या प्रकल्पामध्ये संगणकी कामासाठी त्यांनी मदत केलेली आहे आणि हे काम त्या आयटीआयने त्या कोपाच्या प्रशिक्षणार्थ्यांनी नावीन्यपूर्ण काम केलेलं आहे. त्याबद्दल आयटीआयचे प्राचार्य श्री जगताप सर, त्याचे गटनिदेशक श्री तापडे सर आणि या ट्रेनच्या श्रीपती निदेशिका श्री झवेरी मॅडम, तसेच त्या प्रशिक्षणात सर्व प्रशिक्षणार्थ्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. थँक्यू. नमस्कार. प्राचार्य डी एस जगताप, औद्योगिक प्रशिक्षण संस्था गोडेगाव. आज मला अत्यंत आनंद होत आहे की या संस्थेच्या माध्यमातून सध्या जे कार्यरत प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचं ऑन जॉब ट्रेनिंग हे विविध कंपन्यांमध्ये वेगवेगळ्या कालावधीत चालू आहे. परंतु संस्थेमध्ये असलेल्या व्यवसायाच्या प्रशिक्षणामध्ये एक वेगळेपण म्हणून कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट या व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थ्यांचा उल्लेख करणं उचित ठरेल. मंचर नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री गोविंद जाधव साहेब यांच्या सहकार्याने या संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि तोही सामाजिक बांधिलकी असलेल्या माझी वसुंधरा सारख्या सृजनशील आणि महत्वाच्या प्रकल्पावर काम करण्याची संधी या संस्थेच्या प्रशिक्षणार्थ्यांना मिळाली. ऑन जॉब ट्रेनिंगचा अर्थ हाच आहे की पुस्तकी ज्ञानातून व्यावहारिक त्याचा उपयोग कसा करता येईल याच्यासाठी कॉम्प्युटर ऑपरेटरच्या प्रशिक्षणार्थ्यांनी लोकांच्यात जाऊन मंचर नगरपंचायतच्या मार्गदर्शनाखाली विविध कामे पूर्ण केली. त्याच्यामध्ये डाटा कलेक्शन आहे, डाटा प्रोसेसिंग आहे, डाटा एंट्री आहे, डाटा सायन्स आहे आणि हा डाटा अपलोड करण्यासाठी जे काही स्किल्स लागतं ते पण माझ्या प्रशिक्षणार्थ्यांनी अक्वायर केलेले आहे हे या प्रकल्पाच्या माध्यमातून सर्वांच्या निदर्शनास आलेलं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या मुलांना प्रत्यक्ष ज्यावेळी काम करत होते त्यावेळी खूप त्यांना जे फिलिंग होतं ते कर्तव्यपूर्तीचं होतं की आपण शिकलेलं ज्ञान हे समाजाच्या कुठेतरी उपयोगी पडतंय हे त्यांच्या निदर्शनास आलं आणि त्याच्या माध्यमातून दॅट वॉज द प्राईड फॉर द ट्रेनिंग, प्राईड फॉर द ट्युटर्स अँड प्राईड फॉर द इन्स्टिट्यूट एज वेल एज देर इज अ रिसिप्रोकेटिंग अपिरियन्स फ्रॉम मंचर नगरपंचायत. या आयटीआयच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी असलेला हा पहिलाच प्रकल्प आहे. वेगवेगळे प्रकल्प संस्थेच्या आवारात होत होते. राष्ट्रीय सेवा योजनेसारखा प्रकल्प थोडं चार पावलं बाहेर जाऊन परंतु लिमिटेड कालावधीसाठी होता, परंतु एक महिनाभर सातत्याने ही मुलं त्या प्रकल्पावर साधारण 10 ते 5:30 या वेळेमध्ये दररोज काम करत होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं मुलांनी काम केलं असं प्रशस्तीपत्र मुख्याधिकारी आणि त्यांच्या सहकार्यांनी दिलेलं आहे. या निमित्ताने मला मंचर नगर पंचायतचं पण खास करून अभिनंदन करावं वाटतं की त्यांनी आमच्या प्रशिक्षणार्थ्यांना ही संधी दिली आणि या प्रशिक्षणार्थ्यांना शिकवणाऱ्या श्रीमती स्वाती झवेरी मॅडम यांच्या माध्यमातून मुलं दरवर्षी वेगवेगळे उपक्रम हाती घेत असतात. त्याच्यातलाच हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम होता आणि रीच टू द अनरीच या प्रकारचा हा प्रकल्प नगरपंचायत मंचर आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था घोडेगाव या दोघांनाही अभिमानास्पद असं कौशल्य यामध्ये दिसून येतं आणि हे सर्व कार्यक्रम करत असताना प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक माननीय भावसर साहेब
यांचंही मार्गदर्शन वेळोवेळी लाभलं. या निमित्तानं हे जे ओजीटीचा उपक्रम आहे तो सातत्याने वेगवेगळ्या आस्थापनांमध्ये चालू राहील याची मी ग्वाही देतो आणि माझ्या प्रशिक्षणार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याचं आणि आपलं कौशल्य सिद्ध करण्याचं वारंवार संधी उपलब्ध होईल अशी मी अपेक्षा बाळगतो आणि माझे दोन शब्द इथं थांबवतो. धन्यवाद. विद्यार्थी प्रथमच या अभियानामध्ये काम करीत आहेत. गौरवाची बाब आहे. धन्यवाद.